एकीकडे काँग्रेसनं मुंबईतल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या छायाचित्राचं प्रदर्शन भरवत बीएमसीतल्या सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं, तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या मित्रपक्ष भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतल्या 100 खड्ड्यांच्या छायाचित्रांचा अल्बम महापौर स्नेहल आंबेकर यांना भेट दिला. ज्या ताबातावानं किरीट सोमय्या यांनी मुंबईतल्या रस्त्याची पाहणी करत शिवसेनेला टार्गेट केलं, तो आवेश सोमय्यांचा महापौर भेटीत मात्र दिसला नाही. कारण शिवसेनेनंही भाजपला भेदण्यासाठी जय्यत तयारी केली होती. शिवसेनेच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांची फौजच महापौरांच्या दालनात तैनात होती. नंतर भाजपनेही आपल्या नगरसेवकांना महापौर दालनात पाचारण केलं. त्यामुळे दोन्ही पक्षांनी तलवार मॅन करत चर्चेचा मार्ग निवडला. लोकांना सुविधा देणं हे आमचं आम्ही आद्य कर्तव्य समजतो आणि त्यासाठी आम्ही सगळेच जण बांधील आहोत. आज माननीय खासदार सुद्धा त्याच उद्देशाने आपल्याकडे आलेले आहेत, कारण त्यांची इच्छा तीच आहे जी इच्छा आमची आहे की आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून इथे काम करतो आहे आणि लोकांना आपल्याला सुविधा द्यायचे आणि त्यामुळे आम्ही आज प्रशासनापुढे जे आमचे विचार होते, ऑब्झर्वेशन होते, ते आम्ही मांडलेले आहेत आणि त्याचबरोबर काही सूचनासुद्धा आम्ही त्यांना केलेल्या आहेत. येत्या 15 दिवसात वॉर्ड स्तरावर खड्डे बुजवले जाण्यासंदर्भातला प्लॅन तयार केला जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. त्याचवेळी ज्यांच्यामुळे खड्डे पडलेत त्या घोटाळेबाज कंत्राटदारांना माफी नाही असा इशारा द्यायलाही किरीट सोमय्या विसरले नाही. मात्र रस्ते घोटाळ्यात यापूर्वी थेट वांद्र्याच्या साहेबांचं नाव घेतलेल्या सोमय्यांनी यावेळी मात्र त्याबाबत अवाक्षरही काढलं नाही हे विशेष. मला विश्वास आहे की पुढच्या 15 दिवसात बऱ्याचशा प्रमाणात मुंबईतले खड्डे पुरवले जाईल असं दिसत. 2017 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना भाजपला कधी कधी आपण एकत्र सत्तेत असल्याचीही जाणीव होते. त्या जाणीवेतून मग दोन्हीकडूनही तलवारी मॅन केल्या जातात. महापौर दालनातही तेच घडलं. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.